हेलो फ्रेंड्स, मी रुचिता स्वागत करते पुन्हा एकदा इंग्लिश ग्रामर या आपल्या ऑनलाइन व्हिडिओ कोर्समध्ये। आजच्या सेशनमध्ये आपण आरोग्य सर्वेक्षणासाठी जो पेपर झाला होता 28 फेब्रुवारी 2021 रोजी, तर या पेपरमधील सेकंड सेशन आहे ज्यामध्ये आपण क्वेश्चन पेपरचं अनालिसिस घेणार आहोत। बघूया आजचं सेशन। पहिला प्रश्न आहे, चूज द करेक्ट अल्टरनेटिव विथ करेक्ट स्पेलिंग। पहिला प्रश्न असा आहे की आपल्याला करेक्ट स्पेलिंग असलेला पर्याय कोणता आहे ते शोधायचं आहे। तसं जर बघितलं तर चार पर्याय आपल्याला दिलेले आहेत। तर कमिटी या शब्दाचं जे स्पेलिंग आहे ते कोणतं बरोबर आहे ते आपल्याला ओळखायचं आहे। पहिलं ऑप्शन आहे COMITEE। तर या वर्ड मध्ये डबल एम आणि डबल टी नाहीये, म्हणून ए जे ऑप्शन आहे ते काय आहे, चुकीचं आहे। बी जर ऑप्शन बघितलं तर बी ऑप्शन मध्ये आहे COMITEE। तर डबल एम आय डबल टी आणि डबल ई असल्यामुळे हे जो पर्याय आहे तो पूर्णपणे काय आहे, बरोबर आहे। आणि कमिटीचं जे स्पेलिंग आहे ते पूर्णपणे बरोबर आहे, म्हणून बी हा ऑप्शन काय आहे, बरोबर आहे। तर बी ऑप्शन जर बरोबर असेल तर सी आणि डी ऑप्शन काय आहे, चुकीचे आहे। ते का ते बघूया। सी ऑप्शन मध्ये सिंगल एम दिलेला आहे, तर या सिंगल एमच्या जागेवर काय असतो, डबल एम असतो कमिटीच्या स्पेलिंग मध्ये। आणि डी ऑप्शन मध्ये काय, एम देखील सिंगल आहे, टी देखील सिंगल आहे आणि ई देखील काय आहे, सिंगल आहे। म्हणून डी ऑप्शन जे आहे ते देखील काय आहे, चुकीचे आहे। पुढचा प्रश्न बघूया, चूज द करेक्ट वर्ड ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स। खाली आपल्याला एक सेंटेन्स दिलेला आहे आणि त्या सेंटेन्ससाठी कोणता वर्ड परफेक्ट आहे किंवा कोणता वर्ड सूट होतो त्या सेंटेन्ससाठी ते आपल्याला बघायचं आहे। हा जो प्रश्न आहे तो ओकॅबलरीशी रिलेटेड आहे। तर तुम्हाला एवढंच सांगते की ओकॅबलरीवर देखील आपल्याला परीक्षेत प्रश्न विचारले जातात, सो ओकॅबलरीचा पार्ट देखील चांगला करून ठेवायचा आहे। बघूया, वन हू कॅन स्पीक इन टू टू लँग्वेजेस, म्हणजेच असा एक व्यक्ती किंवा असा एक जो दोन लँग्वेजेस बोलू शकतो, म्हणजेच दोन भाषा बोलू शकतो। मग जो व्यक्ती दोन भाषा बोलू शकतो त्याला आपण कोणत्या नावाने ओळखतो असं आपल्याला विचारलेलं आहे। चार ऑप्शन आपल्याला दिलेले आहेत, बायनियल, बायलिंग्वियल, सेंटिनियल आणि लिंग्विस्ट। आता जर दोन भाषा बोलणाऱ्या व्यक्तीला आपण काय म्हणतो, तर दोन भाषा बोलणाऱ्या व्यक्तीला आपण मराठीतनं द्विभाषिक असं म्हणतो। काय म्हणतो, द्विभाषिक असं म्हणतो। आता ए ऑप्शन आहे बायनियल। बाय म्हणजे काय, बायचा अर्थ होतो दोन, आणि इनियल म्हणजे काय, वार्षिक। म्हणजेच काय, बायनियल म्हणजे काय, द्विवार्षिक असं होतो। म्हणून ए ऑप्शन काय आहे, चुकीचं आहे। आपल्याला कशाशी रिलेटेड शब्द दिलेला आहे, वन हू कॅन स्पीक इन टू टू लँग्वेजेस, म्हणजे ज्याला दोन भाषा बोलता येतात। आता टू शब्द आलेला आहे तर टू साठी बाय बरोबर आहे, परंतु लँग्वेज साठी आपण इनियल वापरतो का, नाही। म्हणजेच काय, ए ऑप्शन काय आहे, चुकीचं आहे। बी ऑप्शन बघूया, बाय लिंग्वियल। आता बाय लिंग्वियल जर बघितलं तर बाय म्हणजे काय, बाय म्हणजे होतं टू, आणि लिंग्वियल म्हणजे काय, लँग्वेज। म्हणजेच बायलिंग्वियल म्हणजे काय होतं, द्विभाषिक असं होतं। काय होतं, द्विभाषिक, म्हणजे ज्याला दोन भाषा बोलता येतात त्याला आपण बायलिंग्वियल असं म्हणतो। काय म्हणतो, बायलिंग्वियल असं म्हणतो। म्हणजेच बी ऑप्शन काय आहे, बरोबर आहे, कारण बाय म्हणजे काय, टू, आणि लिंग्वियल म्हणजे काय, लँग्वेज। तर बी पर्याय काय आहे, बरोबर आहे। सी पर्याय बघूया, सी आणि डी पर्याय काय आहे, दोघंही चुकीचे पर्याय आहे। तर सेंटिनियलचा अर्थ होतो, जस ज्या प्रकारे सेंचुरी आपण म्हणतो त्याच प्रकारे सेंचिनियल असतं। आणि लिंग्विस्ट म्हणजे काय, तर लिंग्विस्टचा अर्थ होतो भाषेशी संदर्भित। काय होतो, भाषेशी संदर्भित असा त्याचा अर्थ होतो, किंवा भाषे संदर्भात ला आपण लिंग्विस्ट असं म्हणतो। म्हणजेच डी ऑप्शन देखील काय आहे, चुकीचे आहे। तर बी पर्याय बरोबर आहे, बायलँग्वियल म्हणजे द्विभाषिक, किंवा द वन हू कॅन स्पीक इन टू टू लँग्वेजेस असं आपण म्हणू शकतो। पुढचा प्रश्न बघूया, पुढचा प्रश्न आहे फिलिंग द ब्लँक्स विथ अप्रोप्रिएट प्रेपोजिशन। आपल्याला एक सेंटेन्स दिलेला आहे आणि त्या सेंटेन्समध्ये करेक्ट प्रेपोजिशनचा वापर आपल्याला करायचा आहे। बघूया सेंटेन्स काय आहे, जवाहरलाल नेहरू वॉज बॉर्न - अलाहाबाद - उत्तर प्रदेश।
तर अलाहाबादच्या अगोदर आणि उत्तर प्रदेशच्या अगोदर आपल्याला फिलिंग द ब्लँक्स दिलेले आहे, यामध्ये योग्य प्रेपोजिशन आपल्याला निवडायचे आहे. ऑप्शन बघूया काय काय दिलेले आहे. ए ऑप्शन आहे ऍट आणि इन, बी ऑप्शन आहे इन आणि ऍट, सी ऑप्शन आहे इन आणि फ्रॉम, आणि डी ऑप्शन आहे इन इन. म्हणजेच काय, दोघही अलाहाबाद आणि उत्तर प्रदेशच्या अगोदर इन इन हे प्रेपोजिशन येऊ शकते का हे आपल्याला विचारलेलं आहे. तर ए पर्याय बघूया, ऍट आणि इन. आता मला सांगा अलाहाबाद हे काय आहे. अलाहाबाद हे एक काय आहे, सिटी आहे किंवा एक काय आहे, शहर आहे. आणि उत्तर प्रदेश काय आहे, उत्तर प्रदेश हे राज्य आहे. तर ज्यावेळेस आपण शिकलो होतो, प्रेपोजिशन शिकलो, त्यावेळेस आपण पाहिलं छोटं शहर असेल, छोटं गाव असेल, त्यावेळेस आपण कोणते प्रेपोजिशन वापरतो, तर त्यावेळेस आपण ऍट हे प्रेपोजिशन वापरतो. परंतु मोठं राज्य असेल किंवा देश असेल किंवा एखादं मोठं शहर असेल, त्यावेळेस आपण इन हे प्रेपोजिशन त्या शब्दाच्या अगोदर किंवा त्या नामाच्या अगोदर वापरत असतो. मग आता उत्तर प्रदेश आणि अलाहाबाद या दोघांअगोदर कोणतं प्रेपोजिशन येईल ते आपल्याला बघायचं आहे. तर अलाहाबाद हे शहर आहे आणि उत्तर प्रदेश काय आहे, राज्य आहे. मग अलाहाबाद हे उत्तर प्रदेशमध्ये येतं. मग उत्तर प्रदेशमध्ये जर अलाहाबाद येत असेल तर उत्तर प्रदेशपेक्षा नक्कीच अलाहाबाद छोटं असेल. म्हणून अलाहाबादच्या अगोदर आपण ऍट या प्रेपोजिशनचा वापर करू शकतो. ठीक आहे. आणि मग उत्तर प्रदेशच्या अगोदर आपण कोणतं प्रेपोजिशन वापरू शकणार, तर उत्तर प्रदेश हे राज्य आहे, एक मोठं राज्य आहे, त्यासाठी आपण इन हे प्रेपोजिशन जरी वापरलं तरी आपल्याला चालेल आणि ते योग्यच आहे. म्हणून ए पर्याय काय आहे, बरोबर आहे. म्हणजेच तुम्ही म्हणू शकता जवाहरलाल नेहरू वॉज बॉर्न ऍट अलाहाबाद इन उत्तर प्रदेश. ए पर्याय जो आहे तो बरोबर आहे. जर ए पर्याय बरोबर असेल तर बी सी आणि डी हे तिघही पर्याय काय असतील, चुकीचे असतील. पुढचा प्रश्न बघूया. शी डॅश टी एव्हरी मॉर्निंग. शी नंतर आहे डॅश टी एव्हरी मॉर्निंग आणि आपल्याला ऑप्शन दिलेले आहे टेक टेक्स टेकिंग आणि टेकन. तर या चारही वर्ब पैकी कोणता वर्ब योग्य आहे ते आपल्याला ओळखायचं आहे. तर टेकचे जे फॉर्म आहेत ते फॉर्म आपल्याला दिलेले आहेत. तर शी नंतर टेक हा वर्ब येईल का, अजिबात नाही. कारण शी डॅश टी एव्हरी मॉर्निंग म्हटलं आणि एव्हरी शब्द आपल्याला काय दर्शवतो, एव्हरी शब्द हा आपल्याला प्रेझेंट टेन्स दर्शवतो. काय दर्शवतो, प्रेझेंट प्रेझेंट टेन्स दर्शवतो. ठीक आहे. तर प्रेझेंट टेन्स मध्ये आपण शिकलो होतो ज्यावेळेस ही शी इट असेल किंवा एखाद्या मुलाचं नाव असेल, एखाद्या मुलीचं नाव असेल, एखाद्या पुरुषाचं नाव असेल, एखाद्या महिलेचं नाव असेल, त्यानंतर जर व्हर्ब येत असेल तर त्या व्हर्बला आपण एस किंवा ईएस प्रत्यय लावतो. मग या व्हर्बला एस किंवा ईएस प्रत्यय लागलेला आहे का, नाही. त्यामुळे शी नंतर हा व्हर्ब येणार नाही. तर नेक्स्ट बघूया, ऑप्शन आहे टेक्स. तर आपण बघितलं की जर प्रेझेंट टेन्स मध्ये ही शी एट इट येत असेल तर आपण काय प्रत्यय लावतो, एस किंवा ईएस हे प्रत्यय लावत असतो. मग या सेंटेन्स मध्ये शी आलेला आहे आणि टेकला जर बी ऑप्शन बघितलं तर टेकला एस प्रत्यय लागल्यामुळे बी ऑप्शन टेक्स काय आहे, बरोबर आहे. तर सी ऑप्शन आणि डी ऑप्शन काय आहे, डी ऑप्शन, सी आणि डी ऑप्शन दोघही काय आहेत, चुकीचे आहेत. कारण आपण सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये वर्बला आय एन जी लावत नाही. म्हणजे वर्ब प्लस आय एन जी आपण वापरतो का, नाही. किंवा आपण सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये व्ही थ्री देखील वापरत नाही. म्हणून सी आणि डी हे दोघही ऑप्शन काय आहेत, चुकीचे आहेत. बघा मित्रांनो, आपण जे ऑप्शन आहेत ते का चुकीचे आहेत आणि जे ऑप्शन बरोबर आहेत ते का बरोबर आहे हे देखील तुम्हाला समजावून सांगत आहे. कारण येणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा होईल. पुढचा प्रश्न बघूया. व्हॉट अ टेरिबल फायर धिस इज. ए ऑप्शन आहे फुल स्टॉप, बी आहे कॉमा, सी आहे एक्सक्लमेशन आणि डी आहे क्वेश्चन मार्क. जर हे सेंटेन्स बघितलं, व्हॉट अ टेरिबल फायर धिस इज, हे जर सेंटेन्स बघितलं तर हे उद्गारवाचक वाक्य आहे. म्हणजेच काय, एक्सक्लामेटरी सेंटेन्स आहे. जर या सेंटेन्सचं स्ट्रक्चर आपण बघितलं तर आपल्याला समजतं की हे जे सेंटेन्स आहे ते उद्गारवाचक वाक्य
आहे। मग उद्गारवाचक वाक्यामध्ये ऑप्शन बघितला आपण फुल स्टॉप, उद्गारवाचक वाक्यामध्ये आपण फुल स्टॉप वापरतो का? अजिबात नाही, म्हणजेच ए ऑप्शन काय आहे, पूर्णपणे चुकीचं आहे। बी ऑप्शन आहे कॉमा। आता कॉमाचा वापर आपण केव्हा करतो, जेव्हा दोन सेंटेन्सेस आपल्याला एक सोबत लिहायचे असतात त्यावेळेस आपण कॉमाचा वापर हा सेंटेन्स मध्ये करत असतो। मग एक्सक्लामेटरी सेंटेन्स मध्ये कॉमाचा काही संबंध येतो का? अजिबात नाही, म्हणून बी ऑप्शन देखील काय आहे, चुकीचे आहे। सी ऑप्शन बघूया एक्सक्लामेशन। आता उद्गारवाचक वाक्यामध्ये आपण उद्गारवाचक चिन्हच वापरतो, एक्सक्लामेटरी सेंटेन्स मध्ये आपण एक्सक्लामेशन मार्कच वापरतो, तर सी ऑप्शन काय आहे, बरोबर आहे। तर उद्गारवाचक वाक्यामध्ये आपण एक्सक्लामेशन वापरतो। डी बघूया क्वेश्चन मार्क। तर उद्गारवाचक वाक्यामध्ये आपण क्वेश्चन मार्कचा देखील वापर करत नाही, म्हणून डी हे ऑप्शन काय आहे, चुकीचे आहे। मित्रांनो, आज आपण जवळपास 5 क्वेश्चनचे अनालिसिस बघितले। पुन्हा भेटू असंच एका न्यू सेशनमध्ये। हॅव अ नाईस डे।